सुस्वागतम so, या व्हिडिओमध्ये आपण नमस्कार, नमस्कार ही खरचच मानवाला मिळालेली एक अनमोल अशी देणगी आहे म्हणूनच सूर्यनमस्काराचं महत्व योगशास्त्रामध्ये नेहमीच अनन्य साधारण असच आहे आता हे सूर्य नमस्काराचे फायदे कोणते ते केव्हा करावेत कसे करावेत हेच तर आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक निवेदन करू इच्छिते की सध्या विद्यार्थी घरी आहेत ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू आहे प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेचा क्रीडा विभागाच्या वतीनंही असे शारीरिक शिक्षणाचं ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देणं सुरू आहे नव्हे त्यामुळे शिक्षकांची एक जबाबदारीच आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण सूर्यनमस्कार याबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणार आहोत सूर्यनमस्कार हे शक्यतो सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी करावेत अर्थातच अशा वेळी आपलं पोट हे रिकाम असणं आवश्यक आहे रथसप्तमी या तिथीला तर जागतिक नमस्कार दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे आता आपण नमस्कार करताना ही आहे पूर्वस्थिती आणि तेव्हा कोणता श्लोक म्हणायचा कोणती स्थिती असावी हे जाणून घेतोय हे आहे प्रणामासन पाय जुळलेले हातांचा नमस्कार नजर नाकाच्या शेंड्यावर स्थिर ताठ उभे आहोत आपण मन एकाग्र आणि श्लोक म्हणतोय कारण आपण करतोय सूर्यदेवाची उपासना सूर्यदेवाची आराधना कारण सृ सुरु, सृष्टीचा किंवा चराचराचा जो प्रमुख घटक आहे तो आहे सूर्य प्रकाश आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते मग सूर्य तर सूर्यमालेतील प्रमुख घटक त्याचीच ही उपासना मंत्र म्हणतोय आपण ॐ तेयस्सदा सदा सवितृमण्डलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसन्निविष्टः केयुर्वानमकरकुण्डलवान किरीटी हारीहिरण्मेवपुर्धृत शङ्खचक्र हा ओ मित्राय नम एक दोन तीन चार पांच छ सा आठ नौ दस अशा पद्धतीनं या सूर्यनमस्कारातील विविध स्थिती विविध आसनांचा एक संच असलेला हा सूर्य नमस्कार सुरुवातीला मित्राय महा हा मंत्र आपण म्हटला आणि मग विविध स्थिती केल्या आता या विविध स्थितींची नावं काय कशी स्थिती असावी हे आपण पाहूयात एक हे आहे हस्तोत्तानासन म्हणजे आपण आपले आपल्या हा, हातांचा नमस्कार हा ऊर्ध्व दिशेने आहे मान मागे झुकलेली आहे दंड कानाला चिकटलेले आहे आहेत आणि आपण कमरेतून जास्तीत जास्त मागे झुकण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळी आपण श्वास पूर्ण भरून घेतलेला आहे यामुळं काय होतं तर आपल्या पाठीचा कणा लवचिक होतो कमरेजवळची चरबी कमी व्हायला मदत होते आणि दीर्घ श्वास घेतल्यानं आपली फुफ्फुस अधिक कार्यक्षम होतात दोन श्वास सोडायचा आहे आणि आपले हात आपल्या तळपायाच्या शेजारी आणून टेकवायचे आहेत गुडघे सरळ आणि कपाळ गुडघ्याला टेकलेला आहे यामुळे पोटावरील चरबी कमी व्हायला तर मदत होतेच शिवाय पाठ आणि पायाचे स्नायू मजबूत होतात आणि पोटावर बघा अतिरिक्त ताण येतो त्यामुळं पचन क्रिया सुधारायला मदत होते तीन श्वास घ्यायचाय आपला उजवा पाय आपण मागे नेलाय पहा सरळ डावा पाय आणि हात आहे त्याच स्थितीत आहेत आणि आपली नजर समोर आहे स्थिर आहे हे आहे अश्वसंचालनासन किंवा यालाच म्हणतात अर्धभुजंगासन यामुळं गुडघ्यांना व्यायाम मिळतो आणि आपले सांधे मजबूत व्हायला मदत होते चार श्वास सोडायचा आहे आणि आपलं पूर्ण शरीर हे दोन्ही हाताचे तळवे आणि पायाचे पंजे यावर तोलून धरायचंय म्हणून हे आहे संतुलनासन किंवा आपल्या शरीराची चार अंग टेकलेली आहेत म्हणजे कोणती दोन्ही हाताचे तळवे आणि दोन्ही पायाचे पंजे असे चार अंग म्हणून चतुरंग दंडासन पूर्ण शरीर आपण तोलून धरलंय अगदी शरीराची स्थिती एका सरळ रेषेमध्ये असण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे खांदे आणि मन मंग, आपली मनगट अधिक कार्यक्षम व्हायला मदत होते पाच आपण श्वास सोडलेला आहे म्हणजे आपल्या शरीरात आता निर्वात पोकळी आहे म्हणून याला म्हणतात कुंभक श्वास रोखून धरणं अष्टांगासन म्हणजे आपल्या शरीराची आठ अंग टेकलेली बघा पायाचे हे दोन्ही पंजे दोन गुडघे दोन हात झाले सहा छाती सात आणि कपाळ आठ अशी आठ अंग टेकलेली आहेत म्हणून अष्टांगासन यामुळं बघा मान आपले ढोपर आपली कंबर गुडघे आणि या सगळ्यांना व्यायाम मिळतो टाचा सुद्धा आणि या आसनामुळं आपलं मूत्राशय आणि गर्भाशय यांचं कार्य सुरळीत व्हायला मदत होते सहा श्वास घ्यायचाय पूर्ण भरून घ्यायचा श्वास श्वास घेण्याला पूरक म्हणतात आणि सोडण्याला रेचक म्हणतात तर रोखून धरण्याला कुंभक म्हणतात हे आहे भुजंगासन बघा दोन्ही हाताचे तळवे टेकलेलेच आहेत आणि आपल्या कमरेचा खालचा भाग हा पूर्ण टेकलेला आहे आणि वरचा भाग मात्र आपण उचललेला आहे नजर आपली आकाशाकडे आहे साधारण नागासारखी स्थिती दिसते आणि म्हणून भुजंगासन या आसनात सुद्धा कंठापासून पायाच्या बोटापर्यंत सर्व अवयवांचा उत्तम व्यायाम होतो विशेष म्हणजे पाठीचा कणा आणि संपूर्ण शरीर लवचिक होत सात श्वास सोडायचा आहे आणि आपल्या शरीराची स्थिती ही अगदी त्रिकोणासारखी बनते बघा म्हणून हे आहे त्रिकोणासन किंवा पर्वतासन किंवा यालाच म्हणतात अधोमुख श्वानासन आपल्या म्हणजे टाचा टेकलेल्याच हव्यात पायाचे पंजे सपाट टेकलेले आणि दोन्ही तळहात आपले टेकलेले आहेत या चार अंगांवर आपण हे आसन तोलून धरलेलं आहे त्रिकोणासन यामुळं तर आपल्या शरीराच्या विविध अवयवांवर आलेला थकवा दूर होतो आणि पाय आणि हाताच्या पंजांची कार्यक्षमता सुधारते श्वास घ्यायचा आणि आता आपण काय केलंय ही स्थिती साधारण तीन प्रमाणेच दिसते परंतु तीन पाय पुढे होता आणि उजवा पाय मागे होता आता उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे आहे म्हणजे अगदी तीनची विपरीत स्थिती आहे आणि यामुळं आपल्याला ह्या दोन्ही पायांच्या स्नायूंचं संतुलन साधायला मदत होते गुडघ्यांचं कार्य तर सुरळीत होतच परंतु बघा पूर्ण हात म्हणजे अगदी आणि खरं तर सूर्य नमस्कार म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम आहे नख शिकांत भागाला व्यायाम मिळतो हे पण आहे अश्वसंचालनासन जे की तीनची स्थिती आहे त्यालाच म्हणतात अर्धभुजंगासन नऊ श्वास सोडायचा आहे आणि आता आपण मागचा दावा पाय उजव्या पायाशेजारी आणलाय आणि अशा पद्धतीने दोन्ही हात आणि दोन्ही पाय त्यांची बोट ही अशा पद्धतीने शक्यतो एका रेषेत असावीत गुडघे सरळ आणि कपाळ गुडघ्याला टेकलेलं पादहस्तासन दोन आणि नऊची स्थिती ही समान असते यामुळं पोटावरील चरबी कमी होते पाठ आणि पायाचे स्नायू मजबू मजबूत होतात पचनक्रिया सुधारते आणि आतापर्यंत आपण एक ते आठ या स्थितीमध्ये केले जर कुठल्या अवयवावर ताण आला असेल तर तो ताणही कमी होतो आणि थकवा दूर होतो विशेष म्हणजे आणि म्हणून हे पादहस्तासन दहा प्रणामासन की जी सूर्यनमस्कारातील पूर्वस्थिती आहे आणि श्वास सोडलेलाच आहे त्यामुळे हे आहे कुंभक बाहेरच श्वास रोखून धरलाय शरीरामध्ये निर्वात पोकळी आहे पाय जुळलेले आहेत हात जमिनीला समांतर आहेत बघा कोपरापासून मनगटापर्यंत ही एक सरळ रेषा आणि ही आपल्या जमिनीला समांतर आहे आणि जी नमस्कार स्थिती आहे तो नमस्कार जमिनीला लंब स्थितीमध्ये आहे आपली नजर नाकाच्या शेंड्यावर स्थिर आहे यामुळं मन एकाग्र व्हायला मदत होते आणि सरळ उभं राहण्याच्या सवयीमुळं मणक्याच ते आजार होण्याचा संभव कमी असतो विशेष म्हणजे आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी हे प्रणामासन दिसायला साध परंतु अनेक लाभ आपल्याला मिळवून देत तर अशा पद्धतीनं आपण एक सूर्यनमस्कारामध्ये दहा आसन केलेली आहेत ओळीनं आता अशा पद्धतीने आपण बारा नमस्कार घालतो हा झाला ओम मित्राय नम दुसरा ओम रवये नम पुन्हा आपण ओळीने कृ कृती करायच्यात ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ॐ पूष्णे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ मरिचये नमः ॐ आदित्याय नमः ॐ सवित्रे नमः ॐ अर्काय नमः ओम भास्कराय नम आणि अशा पद्धतीने बारा नमस्कार आपले पूर्ण करायचे आणि मग सूर्याची अशी बारा नाव एकत्र असलेला हा मंत्र हा म्हणून आपण तेरावा नमस्कार घालणार आहोत ओ रवी सूर्य भानू खगपूष हिरण्य गर्भ मरीचादित्य सविुर्क भास्करेभ्यो नमो नमः एक दोन पादहस्तासन तीन श्वास घेऊन आपण करतोय अश्वसंचालनासन चार चतुरंग दंडासन पाच अष्टांगासन सहा भुजंगासन सात पर्वतासन आठ पुन्हा अश्वसंचालनासन नऊ पादहस्तासन आणि दहा प्रणामासन तर अशा पद्धतीनं हे तेरा नमस्कारांची एक मालिका आपण करतो आणि त्यानंतर शांती मंत्र म्हणतो वेगवेगळे शांती मंत्र आहेत हाच म्हणावा असं काही बंधन नाही परंतु आपल्या शाळेसाठी मी हा लिहिलेला आहे समंत्र सूर्य नमस्कार योग प्राणायाम संस्कार देह मन हे निर्विकार जन्मोजन लाभतसे शांती 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 आणि यानंतर आपण काही मिनिट का होईना शवासन करणं गरजेचं आहे तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पीपीटीच्या माध्यमातून या सूर्यनमस्काराची माहिती घेतली त्यानंतरच्या व्हिडिओ मधनं आपण प्रत्यक्ष मंत्र म्हणून आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून सूर्यनमस्कार पाहणारच आहोत सूर्यनमस्कार हे फक्त विद्यार्थ्यांनी करावेत असं मुळीच नाही तर आबालवृद्धांनी ही सूर्यनमस्काराची साधना आणि आपलं मन आणि शरीर यांचं उत्तम आरोग्य राखण्याचा प्रयत्न करावा नव्हे सूर्य नमस्कार ही सर्वांची जीवनशैली व्हायला हवी जर का आपल्याला आपलं आरोग्य उत्तम राखायचं असेल तर धन्यवाद